नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनअकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आवाज येतोय का? एकदा व्यवस्थित सांगा। आवाज येतोय? ओके, नमस्कार नमस्कार यश। ओके भाग्यश्री मॅडम आलात। मॅडम नमस्कार। चला बाकीचे लोक जॉईन व्हा फटाफट। चला बाकीच्या लोकांनी जॉईन करा फटाफट, लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा मित्रांनो। लाईक करा, शेअर करा। ओके ओके, प्रवीण सर आलेत। प्रवीण सर नमस्कार, गुड इव्हिनिंग। ठीक आहे, चलो बघा महत्वाची क्लासचे एकदा टायमिंग सांगतो। स्पेशलचे जे काही क्लास आहेत तर ते आपले डेली 3:30 वाजता असतात। आज लेक्चर झालं नव्हतं। सुमित कुंभार सर पण आपल्याला जॉईन झालेत। सर नमस्कार। डीजे आरजे सर पण आपल्याला जॉईन झालेत। राजत सर, रजत, ओके सगळ्यांना नमस्कार, सगळ्यांना नमस्कार, गुड इव्हिनिंग। ओके प्लसचा जो काही कोर्स आहे मित्रांनो, सी सॅटचा कोर्स घेऊन आलोय प्लसमध्ये। सी सॅटचा कोर्स जे लोक एमपीएससीची तयारी करताय तर त्यांना सी सॅट मध्ये 150+ मार्क कसे मिळवता येतील तर त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे। ठीक आहे, सी सॅट मध्ये 150+ मार्क कसे मिळवायचे तर त्या अनुषंगाने खूप महत्वाचं आहे। आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो, स्पेशलचे जे काही आपले लेक्चर असणार आहेत तर त्या स्पेशलमध्ये सुद्धा आपण उद्यापासून काय करणार आहे, उद्यापासून आपण काय करणार आहे, तुमचा एक प्रश्नपत्रिका पेपर म्हणजे एक पेपर सुद्धा आपण स्पेशलमध्ये घेणार आहे। म्हणजे डेली तुमचा एक पेपर काय करणार आहे, तिथे पण घेणार आहे आणि युट्यूबला पण घेणार आहे। म्हणजे अशा पद्धतीने आपण दोन पेपर घेऊन जाऊयात। ओके चला, सगळ्यांना गुड इव्हिनिंग, सगळ्यांना गुड इव्हिनिंग। आणि दुपारी 2:30 वाजताचं लेक्चर इकॉनॉमिक्स आणि सी सॅटचं राज्यसेवेच्या अनुषंगाने खूप महत्वाचं आहे। मॅथ्स आणि रिझनिंगचं क्लास कधी असेल? संध्याकाळी 8:00 वाजता। ओके शुभम, सगळं ओके आहे, फक्त घसा जरा दुखतोय। ठीक आहे शुभम, सगळं ओके, जरासा घसा दुखतोय। ओके चला, राज्यसेवेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाची सूचना आहे। 150+ मार्क मिळवण्यासाठी सी सॅटला जे पाहिजे ना, तर आपण ते ह्या बॅच मध्ये करणार आहे। म्हणजे वीकेंड बॅच जी आहे तर 3 दिवसाची बॅच चालणार आहे, फ्रायडे टू संडे। त्याच्यामध्ये तुम्हाला कोड वापरायचा आहे राजा10। राजा10 कोड जर वापरला तर तुम्हाला काय भेटणार आहे, 10% काय भेटणार आहे, डिस्काउंट भेटणार आहे। ओके मग त्यासाठी बघा, ज्या लोकांना 150+ मार्क पाडण्याची इच्छा आहे राज्यसेवेमध्ये, तर त्यांनी काय करा, 12 महिन्याचा किंवा 24 महिन्याचं जर सबस्क्रिप्शन घेतलं तर त्यांना बघा 10,450 जो काही कोर्स आहे तर तो केवढ्याला भेटणार आहे, 9,405 मध्ये। काय करायचं आहे, राजा10 कोड वापरायचा आहे, राजा10 कोड त्यांना वापरायचा आहे। ओके 24 महिन्याचं जर घेतलं तर ते 15,200 सबस्क्रिप्शन जे आहे तर ते तुम्हाला केवढ्याला भेटणार आहे, 1,380 मध्ये भेटणार आहे। नमस्कार नमस्कार यश, नमस्कार। ठीक आहे चला, आज आपण उस्मानाबाद जिल्हा पोलीस भरतीचा पेपर घेतोय। पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे, बोला प्रश्नाचं उत्तर काय असेल सांगा। चला पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे सगळ्यांच्या, पहिला प्रश्न। ओके मोहित लाडे सर जॉईन झालेत। सगळ्यांना नमस्कार नमस्कार, सगळ्यांना नमस्कार मित्रांनो। लाईक करा आणि शेअर करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। ओके ओके चला पुढचा सांगा, प्रश्नाचं उत्तर सांगा मित्रांनो। सुयोग सर आपल्याला जॉईन झालेत, सूरज सर पण आपल्याला जॉईन झालेत, भाग्यश्री मॅडम पण आहेत जॉईन। ठीक आहे,
प्रमोद हा पूर्वेला किती जातो 6 किलोमीटर जातो, नंतर तो काय करतो दक्षिणेला जातो, ठीक आहे. आपण काय म्हटलं होतं वरच्या साईडची दिशा जी असेल तर ती उत्तर दिशा, खाली काय त्याच्या बरोबर विरुद्ध असेल दक्षिण दिशा, इकडे मग पूर्व दिशा आणि इकडे काय असेल पश्चिम दिशा असेल. ओके, आपण मग काय म्हटलंय बघा पुढे काय म्हटलंय, पूर्वेला 6 किलोमीटर गेला म्हणजे पूर्व बाजूला किती गेला तो 6. ओके, नंतर तो दक्षिणेला 8 किलोमीटर गेला, दक्षिण म्हणजे कुठे झाली मग इकडे, इकडे किती गेला तो 8 किलोमीटर गेला. तर तो मूळ स्थानापासून किती लांब आहे, किती लांब असेल, कर्ण काढायचे आपल्याला, कर्णाचा वर्ग आपण काय असतो दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज. मग दोन बाजू किती आहेत 6, 6 चा वर्ग किती झाला 36, 8 चा वर्ग किती झाला 64, 36 प्लस 64 किती झाले 100, मग 100 चा वर्ग मूळ किती असेल, किती असेल 10 किलोमीटर. प्रश्नाचं उत्तर काय असेल, 3 नंबरचा जो काय पर्याय आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. येते लक्षात सगळ्यांना? ओके, चला राजेंद्र सर पण आपल्याला जॉईन झाले, सर नमस्कार. रितेश कदम सर जॉईन आहेत, रवी काळे सर पण आपल्याला जॉईन झाले, सगळ्यांना नमस्कार. चला सांगा मित्रांनो पुढच्या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न आलाय का लक्षात सगळ्यांच्या? चला पुढचा प्रश्न घ्या, 8 नंबरचा प्रश्न सगळ्यांना दिसतोय, प्रश्नाचं उत्तर सांगा काय असेल. लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही मित्रांनो, ठीक आहे. सिद्धेश सावंत सर आपल्याला जॉईन झाले, शुभम जॉईन आहे, यश जॉईन आहे, भाग्यश्री मॅडम आहेत. ओके, चला करा फटाफट लाईक, शेअर करा, शेअर करा मित्रांसोबत. अमोल सर जॉईन झालेत, अमोल सर नमस्कार. चला सांगा पुढच्या प्रश्नाचं उत्तर सांगा. महेशला गणितामध्ये 53, विज्ञानामध्ये 67, भाषेमध्ये 84, इतिहास या विषयामध्ये 76, तर त्याची सरासरी गुण किती, किती असेल सरासरी गुण बोला. चला लाईक करा, शेअर करा. हर्षल मॅडम पण, हर्षल पण आज जॉईन झाला आपल्याला, हर्षल व्हेरी गुड. रितेश सर आपल्याला जॉईन झाले. ओके, भाग्य अश्वगंधा मॅडम जॉईन झाल्या. ओके, लाईक शेअर करा मित्रांनो. चला प्रश्न बघा, किती विषय दिलेत, 1, 2, 3 आणि काय 4, 4 विषय आहेत बरोबर. चारही विषयांची बेरीज करायला लागेल आणि त्याला आपल्याला कितीने गुणायला लागेल, सॉरी भागायला लागेल, 4 भागायला लागेल. म्हणजे या चौघांची बेरीज किती होते बघा, 53, 67, 53 आणि 67 किती झाले 70 आणि 5 120, 120 हे झाले. त्याच्यानंतर इथे किती होतील, हे 90 आणि 70 किती झाले 160, 120 आणि 160 किती झाले 280, 280 भागिले 4 किती असेल प्रश्नाचं उत्तर, 7 4 8 7 0 0 किती आले, किती असेल प्रश्नाचं उत्तर. पहिला जो पर्याय आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. येते लक्षात? आता एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे जर 70 चा विचार केला, आपण जर सरासरी जर 70 चा विचार केला तर इथे 70 होण्यासाठी किती कमी आहेत, इथे किती कमी आहेत 17 आणि इथे किती कमी आहेत 3, म्हणजे 17 आणि 3 किती झाले 20. ओके, इकडे पण 20 जास्त पाहिजे, म्हणजे इथे बघा इथे किती आहेत 6 जास्त आहेत आणि इकडे किती आहेत 14 जास्त आहेत, म्हणजे 14 आणि 6 काय 20, म्हणजे प्रश्नाचं जे काय उत्तर आलंय तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर 100% काय बरोबर आहे. येते लक्षात? आपल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते 100% बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न घ्या, मग लाईक करा, शेअर करा. पुढचा प्रश्न घ्या. एकदम सोपा प्रश्न आहे. चला सांगा प्रश्नाचं उत्तर.
सोपा प्रश्न एकदम बोला मित्रांनो प्रश्नाचं उत्तर सांगा बाकीच्या लोकांसोबत शेअर करा लाईक करा शेअर करा सगळ्यांना जॉईन करा ओके सांगा प्रश्नाचं उत्तर चला चैतन्य मॅडम पण आपल्याला जॉईन झाल्यात मॅडम नमस्कार ओके मनीषा मॅडम पण आपल्याला जॉईन आहेत मॅडम नमस्कार ठीक आहे प्रश्न बघा एका संख्येचे जर 2/5 ही जर संख्या 24 असेल म्हणजेच काय 2 जर मला 24 सांगितलं तर मला काय विचारलंय 5 म्हणजे कोणती संख्या असेल येते लक्षात मग बे 12 किती झाले 24 12 5 किती झाले 60 प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे 60 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे इथेच लक्षात घ्यायचे बघा 2/5 म्हणजेच काय 2 ला काय म्हटलंय 24 तर मला 5 साठी काय म्हणायचं मग परत 12 आणि 12 पंचे परत किती 60 प्रश्नाचं उत्तर काय असेल 60 ओके एकदम सोपा प्रश्न आहे पुढचा प्रश्न घ्या चला सांगा प्रश्नाचं उत्तर एकदम सोपा प्रश्न आहे सांगा मित्रांनो प्रश्नाचं उत्तर सांगा पटकन हर्षल सर पण आपल्याला जॉईन झाले सर नमस्कार चला सांगा प्रश्नाचं उत्तर एक लक्षात घ्या मित्रांनो इथे काय 3 दिसतंय बरोबर म्हणजे 3-3 ग्रुप असायला पाहिजे असं एक आपण साधारण पकडून जातो म्हणजे सुरुवात कशाने व्हायला पाहिजे ए ने कारण की इथे 2 ए दिले म्हणजे तिसरा ए नंतर इथे 3 बी नंतर इथे 3 सी म्हणजे ए ने सुरुवात आणि नंतर सी ए ने सुरुवात कुठे दिसते फक्त एकाच ठिकाणी दिसते प्रश्नाचं उत्तर काय असेल 4 नंबरचा जो काय पर्याय आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे येते लक्षात सगळ्यांच्या लक्षात येते का 4 नंबरचा जो काय पर्याय असेल तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ओके सलोनी मॅडम पण आपल्याला जॉईन झाल्यात मॅडम नमस्कार विशाल सर पण जॉईन आहेत सुजन सर पण आपल्याला जॉईन झालेत ठीक आहे पुढचा प्रश्न घ्या सोपा प्रश्न आहे मोहित लाडे सरांचं उत्तर येते व्हेरी गुड सतीश भांडे सरांचं आलंय चला पुढचा प्रश्न घ्या लाईक करा मित्रांनो लाईक आणि शेअर करा जे लोक नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला चॅनलचे नोटिफिकेशन येतील ओके सांगा प्रश्नाचं उत्तर चला लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही मित्रांनो ओके लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला एका वर्गातील 46 विद्यार्थ्यांमध्ये गुणानुक्रमे अरुणा काय झाली गुणानुक्रमे 12वी आली 46 विद्यार्थ्यांमध्ये ती किती आली 12वी तर शेवटून तिचा क्रमांक कितवा म्हणजे तिच्या आधी किती असायला पाहिजे 11 मग कोण झाली अरुणा टोटल किती झाले 12 मग 12 46 मधून 12 गेले तर उरले किती 46 मधून 12 गेले तर उरले किती 34 म्हणजे 34 तिच्या नंतर असणार आहे मागच्या साईडने जर विचार केला तर हे 34 आणि तिचा नंबर कितवा असेल 35वा कितवा नंबर असायला पाहिजे तिचा नंबर 35वा असायला पाहिजे काही लोकांचं चुकलंय मित्रांनो सोपा प्रश्न होता तुषार पिंगळे सर पण आपल्याला जॉईन झालेत आज ओके येते का लक्षात भाग्यश्री बदे मॅडम पण आपल्याला जॉईन झाल्यात आज
ओके चला पुढचा प्रश्न बघूयात मग तुषार पिंगळे सर पण आपल्याला जॉईन झालेत आज सर नमस्कार ओके सलोनी मॅडम किती वेळेस प्रश्नाचं उत्तर बदलणार सलोनी मॅडम प्रश्नाचं उत्तर किती वेळेस बदलणार चला बोला प्रश्नाचं उत्तर 14 नंबरचा प्रश्न बघा एका दुकानदाराने 50 वस्तू खरेदी केल्या त्यातील शेकडा 4 वस्तू वाहतूक करताना बाद झाल्या शेकडा 4 वस्तू म्हणजेच किती वस्तू बाद झाल्या 2 वस्तू बाद झाल्या तरीही त्या 6 वस्तूंच्या खरेदी एवढा नफा झाला तर शेकडा किती नफा झाला भारी प्रश्न आहे का नाही चांगला प्रश्न आहे सांगा प्रश्नाचं उत्तर चला मित्रांनो सांगा प्रश्नाचं उत्तर काय असेल चला सोपा प्रश्न आहे भारी प्रश्न आहे आणि छान प्रश्न आहे म्हणजे याच्यावर अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला येणं गरजेचं आहे बोला प्रश्नाचं उत्तर काय असेल सांगा चला सांगा मित्रांनो पटकन प्रश्नाचं उत्तर सोपा प्रश्न आहे सोपा प्रश्न आहे सोपा प्रश्न आहे लाईक आणि शेअर करा ठीक आहे एका दुकानदाराने काय केलं 50 वस्तू खरेदी केल्या यातील शेकडा 4 वस्तू काय झाल्या ना वाहतूक करताना बाद झाल्या याचा अर्थ काय होतो 50 मध्ये किती बाद झाले असेल 2 बाद झाले असतील म्हणजे टोटल उरल्या किती 48 ओके 48 वस्तूंमध्ये कितीचा फायदा झाला 6 वस्तूंचा फायदा झाला म्हणजे जर 48 वस्तूंमध्ये जर 6 वस्तूंचा फायदा झाला असेल तर आपल्याला काय विचारलं शेकड्यामध्ये किती झाले असेल मग शेकड्यामध्ये किती 48 ला जर 6 तर शेकड्याला किती येते लक्षात 48 मध्ये जर 6 असेल तर 100 मध्ये किती किती असेल मग सांगा 6 8 किती झाले 48 येते लक्षात मग परत ह्या 8 ने जर मी 100 ला भागलं 100 भागिले जर मी 8 केलं तर 8 एक 8 8 दुने 16 8 पंचे किती 40 प्रश्नाचं उत्तर काय असेल 12.5% त्याला काय झाला असणार आहे नफा झाला असणार आहे येते का लक्षात मित्रांनो लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही नवीन विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरेच लोक नवीन येत आहे दिवसेंदिवस ओके लाईक शेअर करायला विसरू नका मित्रांनो लाईक शेअर करायला विसरू नका विशाल सर लेट जॉईन झालेत आज ठीक आहे विशाल सर लेट जॉईन झालेत ठीक आहे पुढचा प्रश्न घेऊयात समजलाय प्रश्न अच्छा शुभम म्हणतो नाही समजला ठीक आहे परत सांगतो बघा 50 वस्तू खरेदी केल्या शेकड्यामध्ये 4 वस्तू काय झाल्या खराब झाल्या म्हणजे 50 मध्ये किती खराब झाल्या 2 येते लक्षात टोटल वस्तू किती उरल्या 48 वस्तू उरल्या मग 48 वस्तू विकल्यानंतर काय झालं 6 वस्तूंच्या खरेदी एवढा काय झाला नफा झाला म्हणजे जर 48 मध्ये जर 6 चा नफा होत असेल तर शेकडा किती टक्के नफा झाला म्हणजे 48 मध्ये जर 6 चा नफा होतो तर 100 मध्ये कितीचा अशा पद्धतीचा सोपा प्रश्न आहे येते लक्षात 2 वस्तू खराब झाल्या ना या 50 वस्तू खरेदीपैकी 2 वस्तू आपल्या खराब झाल्या निहाल सर शेकडा 4 वस्तू म्हटलंय शुभम शेकडा 4 म्हटलंय म्हणजे जर शेकडा 4 असेल तर 50 पैकी 2 असतील ना मित्रांनो येते लक्षात
आलंय का लक्षात? ओके ओके, म्हणजे जर शेकड्यामध्ये चार तर पन्नास मध्ये किती? दोन. मग अठ्ठेचाळीस मध्ये जर सहा वस्तूंचा फायदा होत असेल तर शंभर वस्तूंमागे किती वस्तूंचा फायदा होईल, असा पद्धतीचा प्रश्न आहे. हे द्या लक्षात. मग बघा, आठ सक किती होतील? अठ्ठेचाळीस. मग ह्या आठने परत ह्या शंभरला डिवाइड केलं, आठ भागिले जर शंभर केलं, बारा आठ एक शहाण्णव, म्हणजे बारा पॉईंट समथिंग प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे. तर ते काय असेल? दोन नंबरचा जो काय पर्याय आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल. ओके, हे द्या लक्षात सगळ्यांना. चला पुढचा प्रश्न घ्या. पुढचा प्रश्न एकदम सोपा. चला पुढचा प्रश्न घ्या मित्रांनो. ओके, सौरभ आणि संजय यांनी एका सामन्यामध्ये किती काढलेल्या धावांची सरासरी 48 आहे. जर सौरभने 20 जास्त धावा काढल्या असत्या तर त्यांच्या धावांची सरासरी किती असली असती? बोला, तोंडी प्रश्नाचं उत्तर सांगा. तोंडी प्रश्नाचं उत्तर सांगा. व्हेरी गुड. चला, शुभमने उत्तर दिलंय, मोहित सरांनी उत्तर दिलंय, सलोनी मॅडमने दिलंय, प्रवीण सरांनी दिलंय. ठीक आहे. चला बाकीच्या लोकांचं, अश्वगंधा मॅडमने दिलंय, सुयोग सरांनी दिलंय, भाग्यश्री मॅडमने दिलं. व्हेरी गुड. तुषार पिंगळे सर आपल्याला आज नवीन आहेत. जे लोक नवीन असतील मित्रांनो, लाईक शेअर करा, आणि सगळ्यात महत्वाचं, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अमोल सावंत सरांनी उत्तर दिलंय, भाग्यश्री प्रदय मॅडमने उत्तर दिलंय. व्हेरी गुड. चला, सौरभ आणि काय संजय यांनी एका सामन्यामध्ये काढलेल्या धावांची सरासरी किती होती? 48 होती. किती होती? 48 होती. जर याने सौरभने 20 धावा जर जास्त काढल्या असत्या तर असणाऱ्या धावांची सरासरी विचार. मग जर सौरभने 20 धावा जर जास्त काढल्या असत्या तर आपल्याला त्याला दोनने भागायला लागेल का? तर सरासरी होत असताना किती लोक आहेत? तर दहाने वाढ होणार आहे. मग याच्यामध्ये 48 जी होती तिच्यामध्ये जर 10 वाढले तर प्रश्नाचं उत्तर काय असेल? 58 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. ओके, राकेश सर पण आपल्याला जॉईन झाले. सगळ्यांचं नमस्कार, सगळ्यांना नमस्कार. ओके, येते लक्षात सगळ्यांच्या. सगळ्यांच्या लक्षात येते व्यवस्थित. चला पुढचा प्रश्न घ्या. पुढचा प्रश्न घ्या. यश जेवण करतोय त्याच्यामुळे तो टाइप करत नाही असं म्हटलंय. ठीक आहे यश, नो प्रॉब्लेम. चला पुढचा प्रश्न, 16 नंबरचा प्रश्नाचं उत्तर सांगा मित्रांनो. सोपा प्रश्न एकदम. एक कुलूप विक्रेता विक्रीच्या 15% कमिशन घेतो. एका वर्षी त्याने 5,000 रुपये कुलूप विकली तर त्याला किती कमिशन मिळाले? एकदम सोपा प्रश्न आहे. सांगा मग प्रश्नाचं उत्तर काय असेल. बोला मित्रांनो. प्रणय सर पण आपल्याला जॉईन झालेत आत्ताच. नमस्कार प्रणय सर, नमस्कार. ओके, बोला सुजन सर. चला, एक कुलूप विक्रेता 15% कमिशन घेतो, मग 5,000 चे 15% किती होतील? 15×5 किती होतील? 75. म्हणजे 15 × किती? 5. किती होतील? 75. 75 कुठे दिसताय? इथे दिसताय का नाही? इथे दिसताय का नाही? इथे दिसताय? इथे दिसताय का नाही? इथे असेल. प्रश्नाचं उत्तर काय असेल? 750. ओके, राहुल सर म्हणताय लेट झालो, सॉरी सर, नो प्रॉब्लेम. ओके, 5,000 चे 15% आपण कसं करतो? 5,000 लिहितो × 15/100 करू. ओके,
हे 2 0 गेले हे 2 0 गेले 50 * 15 किती होतील 50 * किती 15 15 5 75 आणि हा 0 ठेवून दिला काय असेल प्रश्नाचं उत्तर 750 गणेश सर पण आज लेट जॉईन झालेत गणेश सर ओके अनिल सरवदे सर बऱ्याच लेट जॉईन झालेत आज क्या पुढचा प्रश्न 28 नंबरचा प्रश्न चला 28 नंबरचा प्रश्न घ्या मित्रांनो सांगा प्रश्नाचं उत्तर अनिल सर म्हणता अटेंडन्स द्यायला आलो होतो सर नो प्रॉब्लेम बघून घ्या नंतर ठीक आहे ओके ओके नो प्रॉब्लेम काही अडचण असेल तर ते नंतर बघू शकता नो प्रॉब्लेम गाइस काहीच टेंशन नाही चला प्रणय सरांचं आलंय सुयोग सरांचं आलंय विशाल सरांचं आलंय अनिता साळुंके मॅडमचं आलंय सूरज सरांचं पण आलंय व्हेरी गुड लाईक आणि शेअर करा मित्रांनो लाईक शेअर करा लाईक शेअर करा लाईक करा शेअर करा रितेश कदम सरांचं आलंय भाग्यश्री मॅडमचं आलंय सलोनी मॅडमचं उत्तर आलंय व्हेरी गुड लाईक शेअर करा मित्रांनो किरण कापसे सर आपल्याला नवीन जॉईन झालेत आज ठीक आहे दोन माणसे सहा दिवस तेच काम किती चार माणसे किती दिवसामध्ये मी तुम्हाला आधीच क्लिअर केले दोन माणसे किती दिवसामध्ये सहा माणसे काय झाली दुप्पट काम काय होईल निमपट म्हणजे सहा पैकी किती होईल तीन होईल कसं तेही आपण बघा दोन इंटू काय होईल सहा इज इक्वल्स टू चार इंटू काय होईल एक्स मग बे दुने किती झाले चार आणि बे त्रिकी झाले सहा प्रश्नाचं उत्तर काय असेल तीन असेल फॉर्म्युलानी जाऊ शकता किंवा लॉजिकली पण जाऊ शकता ज्यांना जे योग्य वाटेल किंवा ज्यांच्या जे लक्षात राहील तर त्याने करा जेणेकरून प्रश्नाचं उत्तर येणं महत्त्वाचं आहे ओके काही करा पण प्रश्नाचं उत्तर आणा हे महत्त्वाचं आहे पुढचा प्रश्न घ्या तीन पुस्तकांची सरासरी किंमत 25 रुपये आहे त्यापैकी दोन पुस्तकांची सरासरी किंमत 20 रुपये आहे तर तिसऱ्या पुस्तकाची किंमत किती बोला अनिल सर गेलेत अनिल सरांनी अटेंडन्स लावली आणि घरी गेलेत ओके लाईक करा मित्रांनो आणि शेअर करा पुढचा प्रश्न घ्या सोपा प्रश्न आहे सगळ्यांसमोर सांगा प्रश्नाचं उत्तर काय असेल लाईक करा शेअर करा सोपा प्रश्न पुढचा तुमच्या समोर सांगा प्रश्नाचं उत्तर काय असेल चला तीन पुस्तकांची सरासरी किंमत किती आहे 25 दोन पुस्तकांची किती सांगितली 20 तर तिसऱ्या पुस्तकाची किती असेल सोपा प्रश्न आहे का नाही चला लाईक करा मित्रांनो शेअर करा जयश्री मॅडम आपल्याला नवीन जॉईन झाल्यात आज मॅडम नमस्कार ओके प्रणय सर आहेत विशाल आहे मोहित सर आहेत तुषार पिंगळे सर पण आपल्याला नवीन जॉईन झालेत आज सूरज आहे ओके अनिता मॅडम आहेत ओके डीजे नोडी ठाकर ओके ते पण जॉईन झालेत आज आपल्याला मनीषा मॅडम पण आपल्याला जॉईन झाला ओके प्रश्न बघा तीन पुस्तकांची सरासरी किंमत म्हणजे बेरीज किती झाली किंवा तीन पुस्तकांची किंमत किती झाली 75 रुपये झाली ओके आता इथे दोन पुस्तकांची सरासरी जर 20 असेल तर त्या दोन पुस्तकांची बेरीज किती झाली रुपयांची बेरीज किती झाली 40 मग तिसरं पुस्तक एवढंच असेल 75 मायनस 40 किती 40 किती असेल प्रश्नाचं उत्तर 35 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे येते का लक्षात प्रश्नाचं उत्तर किती असेल 35 रुपये असायला पाहिजे सोपा होता प्रश्न सलोनी मॅडम चुकवला आहेत प्रिंटिंग मिस्टेक झाली का परत लाईक करा शेअर करा पुढचा प्रश्न घ्या त्रिकोणाच्या दोन कोणांची मापे अनुक्रमे अशी आहेत तर तिसऱ्या कोणाचं माप किती असेल सांगा प्रश्नाचं उत्तर सोपा प्रश्न आहे चला पुढचा प्रश्न घ्या त्रिकोणाच्या दोन कोणांची मापे कशी आहेत 65.8 आणि काय म्हटले 53.5 तर त्या तिसऱ्या कोणाचं माप किती असायला पाहिजे एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो बेरीज करत बसायची सुद्धा गरज नाही म्हणजे आपल्याला ते प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा असं लॉजिक लक्षात आलं पाहिजे प्रवीण सर कुठे गायब आहेत ओके प्रवीण सरांचं उत्तर आलंय छान अनिकेत सर पण आपल्याला जॉईन झालेत लाईक करा मित्रांनो शेअर करा
लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना पण लेक्चरचा आनंद घेता आला पाहिजे. ओके, लाईक करा आणि शेअर करा. ओके, अनिता मॅडमचं उत्तर आलंय, रवी सरांचं आलंय, प्रणय सरांचं उत्तर आलंय. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला, हर्षल सरांचं आलंय, 50 क्रॉस करायचे आज. लाईक करा मित्रांनो आणि शेअर करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. ओके, बघा त्रिकोणाच्या दोन कोणांची मापे किती सांगितले, 65.8, आणि काय म्हटलं, 53.5. आता मला सांगा त्रिकोणाच्या तीनही कोणांची बेरीज किती असते, 180 डिग्री असते. येते लक्षात, त्रिकोणाच्या तीनही कोणांची बेरीज किती असेल, 180 असेल. मग इथे काय झाला, 8 आणि 5 किती झाला, 13, म्हणजे इथे किती झाला, 3. मग जर इथे 0.3 येतोय तर पुढचं जे काही माप असणार आहे तर ते 0.7 असायलाच पाहिजे. मग ते 0.7 कुठे दिसतंय, इथे दिसतंय, इथे दिसतोय का नाही, इथे दिसतोय का नाही. मग आता हे 60.7 येऊ शकेल का, फक्त एवढं तुम्हाला चेक करायचं. 65 आणि 53 किती झाले, समजा 60 आणि 60 किती झाले, 120. ओके, 120 म्हणजेच काय, 60 जवळपास उत्तर असायला पाहिजे. मग 60.7 हे प्रश्नाचं उत्तर असेल. मग बेरीज करून जरी बघितली तरी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर भेटेल. ओके, ओके, सगळ्यांचं बरोबर आहे. शैलेश नरुटे सर पण आपल्याला जॉईन झालेत. जे लोक विद्यार्थी नवीन आहेत तर त्यांना एक महत्त्वाची सूचना आहे, बघा आपला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, जेणेकरून आपण काय करतो, लेक्चरचं नोटिफिकेशन तुम्हाला व्यवस्थित टाईममध्ये भेटावं, तर त्या अनुषंगाने तो आहे. ठीक आहे, जर तुम्हाला वाटत असेल आपण तुम्हाला दररोजचे लेक्चर भेटावेत नोटिफिकेशन, तर तुम्ही मला मेसेज करा, मी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ॲड करतो. ओके, सगळ्यांना नंबर माहीत असेल त्या नंबरवरती मला मेसेज करा. चला, एक 32 नंबरचा प्रश्न दिसतोय, 32 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर सांगा. चला, 32 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर सांगा मित्रांनो. राम मोहन पेक्षा उंच आहे तर सर्वात उंच कोण आहे, असा प्रश्न विचारलेला आहे. सांगा प्रश्नाचं उत्तर. चला, लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही, लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही. राम मोहन पेक्षा काय, उंच आहे. राम मोहन पेक्षा झाला उंच, म्हणजे मोहन काय झाला, विषय संपला. कृष्णापेक्षा ठेणगा झाला, मग जर राम कृष्णापेक्षा ठेणगा आहे म्हणजे रामचा पण विषय गेला. आता कोण झाला, मग सगळ्यात मोठा कोण असेल, कृष्ण असेल. एकदम सोपा प्रश्न होता, प्रश्न कसा होता, एकदम सोपा होता. आज आपण उस्मानाबादचा पेपर घेतोय, उस्मानाबादचा पेपर घेतो आहे आपण आज. ठीक आहे, उद्या आपण नवीन पेपर घेऊ, चांगला पेपर घेऊ. चला, 2A+B ही 2 अंकी संख्या 45 आहे, जर एक एक स्थानी बी असेल आणि बी इक्वल्स टू 5 असेल तर ए ची किंमत किती. ओके, सांगा मग. जे नवीन लोक आहेत त्यांनी मला मेसेज करा, त्यांना मी ऍड करतो. ठीक आहे, चला घ्या पुढचा प्रश्न. लाईक आणि शेअर करा मित्रांनो, नवीन बरेचसे लोक जॉईन झालेत आपल्याला आज. ठीक आहे, प्रश्न काय होतो बघा, 2A+B ही 2 अंकी संख्या काय, 45. ठीक आहे, जर एकक स्थानी बी असेल आणि त्याची किंमत जर 5 असेल, थोडक्यात ह्या बी ची किंमत किती झाली, 5, मग हे 2A किती असायला पाहिजे. समजा याच्यातून जर 45 मधून हे 5 गेले तर उरले किती आपल्याकडे, 40, म्हणजे 2A ची किंमत किती असायला पाहिजे, 40. मग ए ची किंमत किती असायला पाहिजे, 20. प्रश्नाचं उत्तर एकदम सोपं आहे, प्रश्नाचं उत्तर एकदम सोपं आहे. ए ची किंमत किती असायला पाहिजे, 20 असायला पाहिजे. ओके, व्हेरी गुड. ज्या लोकांचं बरोबर आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं नाही आलं त्यांचंही अभिनंदन. पुढे चालू ठेवा, पुढे प्रश्नाची उत्तरं बरोबर येतील, आणखी बरेच प्रश्न आहे आपल्याकडे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घ्या. मोहित लाडे सर आहेत, व्हेरी गुड. मोहित लाडे सर पण जॉईन आहेत, शुभम. मोहित लाडे सर पण आपल्याला जॉईन आहेत. ओके, चला घ्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर सांगा.
अक्षय व निलेश यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर किती आहे? 4.5. 18 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती होतं? 11.16. तर अक्षय व निलेश यांची वयांची बेरीज किती? यांच्या काय वयांची बेरीज किती? चला सांगा प्रश्नाचं उत्तर काय असेल मित्रांनो. यांच्या आजच्या वयाची बेरीज, आजच्या वयांची बेरीज किती, आजच्या वयाची बेरीज किती, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. ओके सांगा आजच्या वयाची बेरीज किती. चला सांगा विनेश वांगड सर पण आपल्याला जॉईन झालेत, आज नवीनच दिसत आहे. ठीक आहे, लाईक आणि शेअर करा मित्रांनो. ओके चला बघूयात, अक्षय व निलेश यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर किती आहे? 4.5. ओके, आणि आपल्याला कधीची बेरीज विचारली आहे? आजच्याच वयाची बेरीज विचारलेली आहे. कधीची बेरीज विचारलेली आहे? आजच्याच वयाची बेरीज विचारलेली आहे मित्रांनो. ओके, मग जर मला आजच्याच वयाची जर बेरीज विचारलेली असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा ना, आजच्या वयाची जर मला बेरीज विचारली असेल तर आजच्या गुणोत्तराची बेरीज किती होते? 4.59. म्हणजेच काय, आजच्या वयाची जर बेरीज विचारली असेल तर 9 त्या संख्येला भाग गेला पाहिजे. 9 काय झाला पाहिजे? त्या संख्येला भाग गेला पाहिजे. ओके, म्हणजेच काय, 70 उत्तर असेल का? 70 9 भाग जातो का? नाही. 90 जातो, 92 जातो का? नाही. 102 पण जातो का? नाही. म्हणजे प्रश्नाचं उत्तर काय असेल आपल्याला? 90 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. म्हणजे आजचं वय एकाचं किती असेल? 40, आणि दुसऱ्याचं किती असेल? 50. ओके, मग ते 16-18 वर्षापूर्वी याचं किती असायला पाहिजे? 22, आणि याचं किती असायला पाहिजे? 32. ओके झालं का? 11-16 झाला. गुणोत्तर आलंय का आपलं? गुणोत्तर पण आलंय. ओके सगळ्यांचं बरोबर आलंय, छान. मित्रांनो लाईक करा यार, लाईक करा, शेअर करा, लाईक करा आणि काय करा, शेअर करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये. ओके चला पुढचा प्रश्न घ्या, एकदम सोपा प्रश्न आहे. परत लाईक करा, शेअर करा, बरेच लोक लाईक करायचे बाकी आहेत. कंजूसीपणा कशाला करताय? कंजूसी कशाला करताय? आयडिया आली का? प्रश्न समजलाय का? समजला असेल तर लाईक करा, असं पण नका म्हणजे असं. ओके, प्रश्नाची उत्तरं चुकली पाहिजेत मित्रांनो, तरच मास्तरचा येण्याला काहीतरी अर्थ आहे ना. येते का लक्षात? जर तुमचे सगळे प्रश्न बरोबर आले तर मास्तरचा येण्याला काय अर्थ राहील का? चला पुढचा प्रश्न घ्या, सोपा प्रश्न आहे. चला लाईक आणि शेअर करा. प्रश्न वाचा, 79 नंतर क्रमाने येणारी 7वी समसंख्या कोणती? एकदम सोपं आहे. मी तर असं जर प्रश्न असेल ना मित्रांनो तर काही टेन्शन घेऊ नका, डायरेक्ट प्रश्न संख्या मांडा. संख्या मांडल्या ना तर तुम्हाला लगेच लक्षात येईल, म्हणजे चुकण्याचं काही कारण राहणार नाही. तरीही तुम्ही करू शकता, म्हणजे 7 × 2 किती व्हायला पाहिजे? 14. मग जर मी याच्यामध्ये 14 ऍड केले तर किती होणार आहे? 93 होणार आहे. मग 93 पेक्षा छोटी कोणती असेल? समजा 92. प्रश्नाचं उत्तर काय असेल? 92. आणि समजा एखादा जर माझ्यासारखा असेल तर त्याने काय करा, 79 झाला, 80 पहिली संख्या, 82, 84, 86, 88, 90 आणि नंतर काय? 92. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी आणि सातवी किती असेल? 92 असायला पाहिजे. ओके व्हेरी गुड, सगळ्याच लोकांचं बरोबर आलंय, छान 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 छान, सगळ्या लोकांचं बरोबर आलंय उत्तर, व्हेरी गुड. चला पुढचा प्रश्न घ्या, एका नळाने 2 तासात पाण्याची टाकी भरते, दुसऱ्या नळाने 6 तासात भरते, दोन्ही नळ सोबत सुरू केले तर पाण्याची टाकी किती वेळात भरेल? एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो, एकच दम सोपा आहे. म्हणजे प्रश्नाचं प्रश्न बघायचं आणि प्रश्नाचं उत्तर द्यायचे, एवढा सोपा प्रश्न आहे. ओके सांगा प्रश्नाचं उत्तर. एका नळाने 2 तासात पाण्याची टाकी भरते, दुसऱ्या नळाने 6 तासात भरते, दोन्ही नळ सोबत सुरू केले
तर ती टाकी किती वेळात भरेल? बोला प्रश्नाचं उत्तर सांगा. रितेश सर म्हणताय 1.5 मिनिटांमध्ये भरेल. ओके चला, बाकीच्या लोकांचं बरोबर आहे, बऱ्याच लोकांचं बरोबर आलंय, व्हेरी गुड. चला सांगा मित्रांनो प्रश्नाचं उत्तर काय असेल. सोपा प्रश्न एकदम, व्हेरी गुड, सुयोग सरांनी दिले. ओके व्हेरी गुड. चला प्रश्नाचं उत्तर सांगा मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर सांगा फटाफट फटाफट, प्रश्नाचं उत्तर द्या मित्रांनो. एका नळाने 2 तासात पाण्याची टाकी भरते. एका नळाला किती तास लागतात? 2. दुसऱ्याला किती तास लागतात? 6 तास लागतात. ओके मग एकाला 2 तास लागतात, एकाला 6 तास लागतात. हे जर दोन्ही एकत्र चालू केले मित्रांनो तर 2 तासापेक्षा कमी वेळ लागला पाहिजे. किती तासापेक्षा? 2 तासापेक्षा कमी वेळ लागला पाहिजे. का? तर एकाने 2 तासात भरते, मग 2.5 तास लागतील का? नाही. 3 तास लागतील का? नाही. आता 1.5 मिनिट असं काय होईल का मित्रांनो? नाही होणार ना, तास लागेल. म्हणजेच काय? 1/2 + 1/6. मग इथे जर मी लसावी 6 घेतला तर इथे कशाने 3 ने गुणायला लागेल, इथे कशाने 1 ने गुणायला लागेल, 1 ने गुणायला लागेल. 3 आणि 4, 4/6 किती झाला? 6. मग 2/3, मग आपण काय करत असतो? 3/2 म्हणजे किती असेल? 1.5 तास असायला पाहिजे. किती तास लागेल? 1.5 तास लागेल. ओके चला पुढचा प्रश्न घ्या मित्रांनो. पुढचा प्रश्न एकदम सोपा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. जे बाकी आहेत ज्यांचं ऍप्टिट्यूडला 1, 2, 5, 6, 7 असं काहीतरी म्हटलंय, आपल्याला काय विचारलंय? या शब्दासाठी काय वापरलं जाईल, काय वापरलं जाईल? बोला. ४३ नंबरचा प्रश्न दिसतोय, सांगा प्रश्नाचं उत्तर. सोपा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न बघून प्रश्नाचं उत्तर द्या फटाफट, लवकर सांगा प्रश्नाचं उत्तर काय असेल. ओके सांगा. चला ऍप्टिट्यूडला जर असं म्हटलंय तर आपल्याला काय विचारलंय या शब्दासाठी किंवा या अंकासाठी काय असेल? एक गोष्ट तर लक्षात घ्या, इथे डीई आहे शेवट आणि इथे 2-3 आहे, इथे पण 7-2-3 आहे, म्हणजे यूडीई तर शेवट यायलाच पाहिजे. इथे काय यूटीई आहे याचा विषय संपला, म्हणजे ह्या 2 पैकी आपण एकदा एकाचं उत्तर असू शकतं, समजा असं पकडून चाललं. ठीक आहे, इथे टीला काय म्हटलंय? 6 म्हटलंय. परत इथे 2 2 6 आणि मध्ये परत 1 6, म्हणजे इथे टी टी मध्ये 1 परत टी आला पाहिजे. इथे 2 टी दिसतंय का लगातार? नाही. मग इथे याचा विषय संपला, इथे 2 लगातार टी दिसतंय, 1 परत टी दिसतोय, म्हणजेच प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे? 3 नंबरचा जो काय पर्याय आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. येते लक्षात सगळ्यांच्या? सगळ्यांच्या लक्षात येते मित्रांनो? ओके लाईक करा, शेअर करा, जे लोक नवीन असतील तर त्या लोकांनी चॅनलला सबस्क्राईब करा. ओके पुढचा प्रश्न तुमच्या समोर, राधा व रमा या बहिणी आहेत, सरला व विमला याही बहिणी आहेत, सरलाचे वडील हे रमाचे भाऊ आहेत, तर राधा ही विमलची कोण? कोण असेल राधा विमलची? बोला. ओके सुमित कुंभार सर आपल्याला नवीन जॉईन झालेत कालपासून. ओके जे लोक ग्रुपमध्ये जॉईन नसतील तर त्यांनी मेसेज करा, मी त्यांना ऍड करतो. ओके ओके चलो सांगा पुढच्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो. सोपा प्रश्न आहे बघा, राधा व रमा या काय आहेत? बहिणी आहेत. ठीक आहे, प्रश्न एकदम सोपा आहे, 45 नंबरचा आलाय का? कोणाचं उत्तर सांगा. चला मित्रांनो सांगा पटकन प्रश्नाचं उत्तर.
ओके विनेश वांगड सरांनी वेगळं दिलंय, बाकीच्या लोक पण वेगळं सांगताय. ठीक आहे, ओंकार भोईर सरांचं पण वेगळं. बघा प्रश्न बघूयात आपण. सरलाचे वडील हे रमाचे भाऊ आहे. राधा व रमा या बहिणी आहेत. कोण आहेत? राधा व काय? रमा. ओके, या दोन बहिणी झाल्या. सरला व विमला याही बहिणी आहेत. सरलाचे वडील हे रमाचे भाऊ आहेत. रमाचा भाऊ हे कोण आहेत? सरलाचे वडील आहेत. सरला आणि विमला ह्या दोन काय झाल्या? बहिणी झाल्या. येते लक्षात? या दोन मुली कोणाच्या झाल्या? या रमाच्या भाऊच्या. ओके, जे सरलाचे वडील जे आहेत तर त्यांची बहीण कोण झाल्या? राधा आणि रमा झाल्या. ठीक आहे, तर आपल्याला काय विचारलंय? रमाचे भाऊ आहेत तर राधा ही विमलची कोण? आता राधा कुठे आहेत? इथे. आणि विमल कुठे आहे? इथे. ती कोण असायला पाहिजे? त्याची तिची आत्या असायला पाहिजे. कोण असायला पाहिजे? आत्या असायला पाहिजे. राधा विचारलं ना, मग राधा कोण असणार? तिची आत्या असणार आहे. जर तुम्हाला असं विचारलं असतं विमला कोण आहे, म्हणजे विमला ही राधाची कोण, तर ती कोण लागली असती? भाची लागली असती. येते लक्षात? थोडस प्रश्न थोडा जरी उलटा फिरवला ना तरी आपला प्रश्नाचं उत्तर चुकू शकतं. प्रश्न थोडा जरी इकडे उलटा केला, प्रश्न फक्त शब्दांमध्ये जरी मागे पुढे केला ना तरी आपल्या प्रश्नाचं उत्तर चुकू शकतं. येते लक्षात? त्याकरता वाक्यरचना एकदा लक्षात घ्या. नक्की आपल्याला विचारलंय काय आणि आपल्याला काय विचारताय तर हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. विचारलं काय होतं आपल्याला? तर राधा ही विमलची कोण लागते. मग राधा ही विमलची कोण लागेल? आत्या लागेल. आत्या कोण लागेल? ती आत्या लागणार आहे. आलंय सगळ्यांच्या लक्षात? कोण लागेल? ती आत्या लागणार आहे. ओके, पुढचा प्रश्न घ्या. परत मागाच्या सारखा एक सोपा प्रश्न आहे. वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती? 8 असतील. 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती होईल? 2 असे. तर वडिलांचे आजचे वय किती? एकदमच सोपा प्रश्न आहे. वडिलांचे आजचे वय किती? चला सांगा प्रश्नाचं उत्तर. लाईक शेअर करा मित्रांनो, लाईक करा आणि शेअर करा जास्तीत जास्त मित्रांसोबत. जे लोक नवीन असतील तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. ओके, सुमित सर आज सोपा पेपर आहे. याचा अर्थ असा नाही की आपण दररोज सोपे घेतोय. त्याचा अर्थ म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलंय पूर्ण महाराष्ट्रातले पेपर आपण कव्हर करतोय, तर त्याच्यामध्ये आपण आज उस्मानाबाद जिल्हा जो आहे उस्मानाबाद तर तो घेतोय आपण आज. उस्मानाबाद जिल्ह्याला बरेच लोक धाराशिव पण म्हणतात, तर तो आपण पेपर घेतोय आज. एक 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 करत आपण पूर्ण पेपर कव्हर करणार आहे, पूर्ण महाराष्ट्रभर फिरणार आहे. ओके, एक एक पेपर करत आपण पूर्ण महाराष्ट्रातले पेपर कव्हर करणार आहे. त्याच्यामुळे याच्या आधीही आपले भरपूर पेपर झालेत, असं नाही का आपण फक्त आत्ताच घेतोय, तर याच्या आधीही आपले भरपूर पेपर झालेले आहेत, तर तेही तुम्ही बघून घ्यायचे. ओके, तेही आपण काय करायचे? बघून घ्यायचे. जे लोक नवीन असतील त्यांनी. वैभव नन्नावरे सर पण आपल्याला नवीन जॉईन झालेत. चला 78 नंबरचा प्रश्न एकदम सोपा आहे. प्रश्नाचं उत्तर काय असेल सांगा. ओके, कोणी कोणी उत्तर दिलंय? सूरज सरांनी दिलंय, अमोल सरांनी दिलंय. ठीक आहे, शैलेश सरांनी दिलंय, अमोल सरांनी दिलंय, भाग्यश्री मॅडमने दिलंय, प्रवीण कांबळे सरांनी दिलंय, अंकुश ढेपाळे सर आपल्याकडे नवीन आहेत आज. ओके, सुमित सर म्हणताय मी उस्मानाबादचा आहे. तर आज आपण तुमच्या गावचा पेपर घेतोय मित्रांनो, तुमच्या जिल्ह्याचा पेपर घेतोय. ज्यांना ग्रुपला ऍड व्हायचंय तर त्यांनी नंबर जो आहे तर त्याच्यावरती मेसेज करा 70254445025, मी तुम्हाला ऍड करतो. ओके ओके, बोट किलर पण आपल्याला जॉईन झालेत आज. ओके, व्हेरी गुड, बरेच लोक आपल्याला जॉईन झालेत आज. चला तुमच्यासाठी मी शेवटला एक सरप्राईज ठेवलंय. शेवटी मी तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे. शेवटी 5 मिनिटांमध्ये, शेवटच्या 5 मिनिटांमध्ये मोठं सरप्राईज आहे सगळ्यांसाठी. जयश्री चव्हाण मॅडम 3 म्हणताय. ठीक आहे, बघा वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर किती आहे? 8 असतील. ठीक आहे, 10 वर्षानंतर त्यांचं गुणोत्तर असं होईल. वडिलांचे आजचे वय किती असा प्रश्न आहे. वडिलांचे किती? आजचे वय विचारलंय. वडिलांचं कोणतं वय विचारलंय? आजचं. मग वडिलांचं आजच्या वयाचं गुणोत्तर किती? 8. 8 8 8 8 आहे. मग जर आजच्या वयाचं गुणोत्तर जर 8 असेल तर त्या संख्येला 8 ने भाग गेलाच पाहिजे. कोणती संख्या आहे? एकच संख्या आपल्याकडे आहे. 3 नंबरचा जो काय पर्याय आहे तर तोच आपल्याकडे आहे. येते लक्षात? एकच आपल्याकडे आहे संख्या, तर त्या संख्येला भाग जाणं गरजेचं आहे. पवन सर तुम्ही मला मेसेज करा त्या नंबरवरती शुभमने दिलेल्या, मी तुम्हाला जॉईन करतो. ठीक आहे,
जे लोकांना जॉईन व्हायचे आहे तर त्यांनी त्या नंबर शुभमने दिलेल्या नंबरवरती मेसेज करा, मी तुम्हाला जॉईन करेन. ठीक आहे, सरप्राईज आहे, सरप्राईज आहे. सरप्राईज आहे, सरप्राईज आहे, शेवटी आहे, सगळ्यांच्या शेवटी आहे. चला, सरप्राईजची वेळ झालेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं, सरप्राईजची वेळ झालेली आहे. मित्रांनो बघा, मी जसं तुम्हाला म्हटलं होतं ना, तुमची परीक्षा जवळ आल्यानंतर मी दोन दोन पेपर घेणार आहे, किंवा आपण दोन पेपर घेऊयात, तर त्याच्यामध्ये आपण आता एक पेपर घेतो. मान्य सगळ्यांना, सगळ्यांना मान्य आहे का? आपण दररोज आता काय करत असतो, एक पेपर घेत असतो संध्याकाळी 8 वाजता. ठीक आहे, तर आपण आता काय करणार आहे माहिती का मित्रांनो, दररोज संध्याकाळी 6:30 किंवा 7 वाजता तुमच्या सोयीनुसार, तुमच्या सोयीनुसार स्पेशल जे काही लेक्चर आहेत, स्पेशल क्लास जो आहे, स्पेशलवरती म्हणजे अनअकॅडमीच्या, अनअकॅडमीचा जो काही ॲप आहे, अनअकॅडमीचं जो काही ॲप आहे, तर त्यावरती आपण दररोज एक पेपर घेणार आहे, आणखी एक पेपर घेणार आहे. म्हणजेच आपले किती पेपर होतील टोटल? 2 पेपर होणार आहेत. किती पेपर होतील? 2 पेपर होतील. येते लक्षात? आपले किती पेपर होतील? 2 पेपर होतील. म्हणजेच काय, आपण आता काय करणार आहे, दररोज डेली 2 पेपर घेणार आहे. थोडक्यात काय, 7 ते 8 आपण काय करणार, स्पेशलवरती एक पेपर घेणार, आणि 8 ते 9 आपण काय करणार, यूट्यूबवरती एक पेपर घेणार. येते लक्षात? येते का लक्षात सगळ्यांच्या? सगळ्यांच्या लक्षात येते का मित्रांनो? कैलास सर पण आपल्याला जॉईन झालेत आज. उद्यापासून घेऊयात, उद्यापासून 2-2 पेपर होणार. सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्यापासून आपण काय करणार आहे, 2-2 पेपर घेणार आहे. म्हणजे एक पेपर आपला 7 ते 8 असेल आणि दुसरा पेपर 8 ते 9 असेल. मग 7 ते 8च्या पेपरला तुम्हाला फक्त काय करायचंय, स्पेशलला जॉईन व्हायचे, आणि 8 ते 9च्या लेक्चरला तुम्हाला काय करायचंय, युट्यूबला जॉईन व्हायचं. येते लक्षात? हां, युट्यूब हे बघा, एक लक्षात घ्या, स्पेशलवरती पण फ्री ऑफ कॉस्ट लेक्चर आहे, त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. फक्त काय करायचं माहिती का, ज्या लोक नवीन ॲप डाउनलोड करताय आणि त्यांना जर कोड मागितला, तर फ्रीचाच कोड आहे, तर Raja10 कोड वापरा, तुम्हाला स्पेशलला फ्रीच लेक्चर बघायला भेटणार आहे. येते का लक्षात? युट्यूबवरती पण तुम्हाला फ्री, स्पेशलवरती पण लेक्चर फ्रीच भेटणार आहे. तुम्हाला कोड काय वापरायचा आहे, Raja10 कोड वापरायचा आहे मित्रांनो. येते लक्षात? काय करायचंय, दररोज 2 पेपर घ्यायचे आहेत. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं, माझ्याकडून मी तुम्हाला मॅथमॅटिक्स, रिझनिंग, मॅथ्स आणि काय, रिझनिंग कव्हर करणार आहे. आणि तुम्हाला आता एक नवीन मॅडम आल्यात, तर त्या तुमचं मराठी कव्हर करताय. ओके, GK पण आपण चालू करूयात, GK पण तुमचं कव्हर करून टाकतो. ओके, काय करायचंय तुम्हाला, Raja10 कोड मध्ये स्पेस ठेवू नका मित्रांनो. राजा आणि मध्ये स्पेस सोडू नका, Raja10 कोड सरळ सरळ वापरा. कसा? RAJA आणि 1 आणि 0 असा वापरा, मध्ये स्पेस देऊ नका. मग तेच सांगतोय ना मी, उद्यापासून आपले काय होणार आहे, तिथे काही प्रश्न होतील, म्हणजे तिथे जवळपास आपले 30-40 प्रश्न होतील, आणि इथे 30-40 प्रश्न, म्हणजे आपण ज्या स्पीडने चाललो, इथे 30-40, इथे 30-40, म्हणजे जवळपास तुमचे 60 ते 70 प्रश्न होणार आहे. आणि प्रत्येक प्रश्नाचं लॉजिक वेगळं असतं, आपण ते बघतच आलोय. येते लक्षात? ओके, Raja10 कोड वापरा, आणि कोड याच्यावरती या, स्पेशल क्लासेस वरती या. स्पेशल क्लास पण फ्री आहेत, सगळ्यांना परत सांगतोय, स्पेशल क्लास सुद्धा फ्री आहेत. उद्यापासून आपण तुमच्यासाठी एक नवीन बॅच चालू करतोय, तर त्या बॅचमध्ये आपण एक प्रश्नपत्रिका पेपर घेणार आहे, तर तीही बॅच पूर्णतः फ्री आहे, पूर्णतः फ्री आहे, पूर्णतः फ्री आहे, फ्री आहे, फ्री आहे, पूर्णतः फ्री आहे. ओके, काय करायचंय तुम्हाला, स्पेशलवर येण्यासाठी Raja10 कोड वापरायचा, जेणेकरून तुम्हाला एंट्री भेटेल. ओके, हो हो, तिथे पोल पण भेटणार आहे, तिथे पोल पण भेटणार आहे, पोल पण भेटणार आहे. म्हणूनच मी सांगतोय, तुम्हाला तिथे पोल पण भेटावा, आणि तुम्ही जास्तीत जास्त कमी कमी सेकंदामध्ये पटापट प्रश्नाची उत्तरं द्यावीत, तर त्यासाठी आहे. ओके, तुम्हाला पोल पण भेटणार आहे. हो हो हो, तेच सांगतोय, स्पेशलचे लेक्चर फ्रीच असतात मित्रांनो. एक काम करा ना, जे लोक नवीन आहेत त्यांनी ऍप डाउनलोड करा, एकदा काय करा, ऍप डाउनलोड करा, सगळ्यात महत्वाचं. त्यांना जर कोड मागितला तर Raja10 कोड वापरा,
एंट्री करायला ठीक आहे. त्याच्यानंतर स्पेशलचे लेक्चर फ्रीच आहे. मग तिथे गेल्यानंतर सर्च करा नाव, राजेंद्र शेळके जर नाव सर्च केलं तर तुम्हाला काय भेटेल, माझं प्रोफाईल भेटेल. त्या प्रोफाईलला फॉलो करा. प्रोफाईलला फॉलो केल्यानंतर मग माझं जेव्हा लेक्चर असेल ते मी ग्रुपमध्ये तर टाकणारच आहे, प्लस तुम्हाला काय करायचं आहे, फॉलो केल्यानंतर नोटिफिकेशन येईल. येते लक्षात? नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्हाला जॉईन व्हायचं आहे आणि तुमच्या सोयीनुसार किंवा तुमच्या टायमानुसार आपण ते लेक्चर लावणार आहे. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. पण मला वाटतं 7 ते 8 जर आपण घेतला स्पेशलचं लेक्चर आणि 8 ते 9 आपलं यूट्यूबचं लेक्चर घेतलं तर आपले रेग्युलर 2 तास होऊन जातात. येते लक्षात? येते का लक्षात? म्हणजे पोलला तुम्हाला मजा पण येईल आणि सगळ्या गोष्टी होतील. ओके, हिमांशू सर सगळ्यांच्या लेट आलेत. सर नमस्कार. ओके, टायमिंग उद्या आपण 7 ते 8 ठेवूयात. उद्याचा जो काही पेपरचा टायमिंग असेल आपला तो 7 ते 8 असेल आणि युट्यूबवरती आपला 8 ते 9 असणार आहे रेग्युलर. ओके ओके, सगळ्यांच्या लक्षात येते का आता? सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. आजच काय करा, अन अकॅडमीचं जे काही ॲप आहे तर ते ॲप डाउनलोड करून घ्या. आणि एक सगळ्यात महत्त्वाची सूचना सांगू का मित्रांनो तुम्हाला, सगळ्यात महत्त्वाची खुशखबर म्हणजे कसं असतं माहिती का, ज्यावेळेस तुम्ही अन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करता तर जो तुमचा डेटा आहे ना मोबाईल डेटा, तर तो ॲपवरती डेटा कमी लागतो. डेटा काय लागतो? कमी लागतो. युट्यूबपेक्षा अन अकॅडमीच्या ॲपवरती डेटा काय लागतो? कमी लागतो. येते लक्षात? म्हणजे तुम्हाला तिथे जास्तीत जास्त कमी डेटा खर्च करून लेक्चर बघायला भेटणार आहे. येते लक्षात? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणखी एक महत्त्वाची सूचना मी पहिले सुरुवातीला सांगितली होती, जे लोक राज्यसेवेची तयारी करताय किंवा ज्यांना असं वाटतंय की आपल्याला 150+ मार्क मिळावेत आणि आपण राज्यसेवा पास केली पाहिजे, तर त्यांच्यासाठी बघा 150+ मार्क मिळवण्यासाठी जी काही स्ट्रॅटेजी आहे तर त्याच्यासाठी मी एक नवीन कोर्स घेऊन आलो आहे, MPSC राज्यसेवा CSAT शिवर 150+ मार्क्स. ओके, प्लस कोर्स आहे. सगळ्यात महत्त्वाचा जो कोर्स आहे तर तो वीकेंड आहे, म्हणजे जे आपण म्हणतो ना ज्या वीकेंड बॅचेस आहे, ज्या जे लोक जॉब करतात किंवा ज्यांना पॉसिबल नाही आहे, तर त्यांच्यासाठी हा कोर्स स्पेशली डिझाईन केलेला आहे. फ्रायडे सॅटर्डे संडे 3 दिवस लेक्चर असतील, संध्याकाळी 6 वाजता वीकेंड बॅच असणार आहे, चालणार आहे. राजा 10 कोड वापरायचा आहे, जेणेकरून तुम्हाला काय भेटेल, 10% काय भेटेल, ऑफ भेटेल. आणि तरी जर जेणेकरून कोणाला काय अडचण असेल तर त्यांनी मला पर्सनली मेसेज करू शकता, काय असेल तर मी सांगेल मग. ओके, हो, व्हॉट्सअपवर लिंक पाठवणार मी, तेच सांगतोय ना तुम्हाला. मी जेव्हा जेव्हा तुमचे क्लासेस असतील तर त्यावेळेस ते लिंक पाठवल्या जातील, जेणेकरून तुम्हाला जॉईन व्हायला सोपं जाईल. ओके, चला थांबूयात का मग? चला मी थांबतोय रे. जय हिंद, जय महाराष्ट्र. जे लोक नवीन असतील तर त्यांनी जॉईन व्हा. ओके, चला मग, बाय बाय.